डबल महाराष्ट्र केसरी चंद्र आर पाटील आणि जळगाव भाजपच्या लोकसभा समन्वयक ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी आज शिवसेनेतल्या ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेशाचा हा सोहळा संपन्न झाला. चंद्रनाथ पाटील यांच्या ठाकरे गटातल्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मातोश्रीच्या परिसरात मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी चंद्रहार पाटलांकडून उद्धव ठाकरेंना चांदीची गदा भेट देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील यावरही त्यानिमित्तानं शिक्कामोर्तब झालं. उद्धव साहेबांनी सांगितले चंद्रहार पाटलाची गदा आणि शिवसेनेची मशाल हे दोन्ही मिळून दिलेले जातील. उद्या किंवा दोन ते तीन दिवसात आपली महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल. त्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. महाविकास आघाडीमध्येच आहे की काँग्रेसची जागा मिळणार की शिवसेनेला मिळणार, ह्यातनं जो निर्णय होईल, अगदी आज संकेत दिलेत, उमेदवारी जाहीर झालेली आहे आपली, पण जो निर्णय होईल महाविकास आघाडीचा, मग पाळला जाईल का इतर पक्षांच्या नेत्यांकडून? महाविकास आघाडी त्यांच्याकडून पाळला जाईल, माझ्याकडूनही पाळला जाईल. माझ्यासमोर मला कोणीही आव्हान वाटत नाही. महायुतीमध्ये कोणीही जरी उमेदवार समोर असला तरी माझ्यासाठी ते आव्हान नाही. तो फक्त एक इलेक्शन होण्यापुरतीचा निवडणुकीचा भाग असेल, पण ते माझ्यासाठी आव्हान नसणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.